लोक त्या ॲपला जॉईन होऊ शकतात. आणि घरातून जो बाहेर पडलाय सांगून की मी कॉलेजला गेलोय, तो खरोखर आज कॉलेजला गेलेला होता की नाही हेही कळेल. आणि सगळ्यात महत्वाचं, रोज 5 तास होतात. रोज तास किती होतात? 5 तास होतात. 5 तासापैकी किती तास बसलाय तेही कळणार. आणि प्रत्येक तासाला एक नोटिफिकेशन येणार, हजर होता हजर नव्हता. हे सगळं का आम्ही करतोय? तर एक नोंद त्यामधून हेतू साध्य करायचा आहे की शिक्षण जो देवाणघेवाण आहे त्याचं पावित्र्य जपलं पाहिजे. कॉलेजमध्ये आला वर्गात नाही, घरातून बाहेर पडलाय कॉलेजमध्ये नाही, घरातून बाहेर पडलाय कोल्हापूरमध्येही नाही जिल्ह्यामध्ये नाही, आणि संध्याकाळी अजून घरात परत येतो आणि सांगतो की 5 तास मी केलेलो आहे. ही मसरत आपली होता कामाने. ह्या दृष्टिकोनातून अटेंडन्सचा ॲपही आपण केलेला आहे. माझ्या मते मॅडम तुम्ही आज काय डेमो देणार आहात अटेंडन्सच्या बाबतीत, थोडंफार नंतर एक डेमो वगैरे देऊन बघा पालकांची, हा त्यांचं अटेंडन्स बघा. आणि शेवटची जी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे रिझल्ट. रिझल्टच्या बाबतीत माझा उत्साह प्रचंड वाढलेला आहे आणि माझा अभिमानही 10 इंचानं वाढलेला आहे. कारण का 8 लॉ कॉलेजेस शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रामध्ये आहे. तर असा एकही वर्ष गेला नाही. मी 2010 साली या कॉलेजला प्राध्यापक म्हणून लागलो. माझा अनुभव ह्या कॉलेजमध्ये तसं बघायला तर 13-14 वर्षाचाच आहे. ह्या 13-14 वर्षामध्ये असा एकही वर्ष गेला नाही ज्या वर्षी शिवाजी विद्यापीठातले किमान 7 रँक्स त्या कॉलेजला मिळालेले नाहीये. 10 पैकी 7. आणि असे बरेच वर्ष झालेले आहेत जिथे मध्ये गॅपच नाही. पहिला रँक शाळेची, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा. कधी कधी असे वर्ष आहेत ज्यामध्ये कुठेतरी एक गॅप आहे. पहिलं तर आपलं शहाजी आहे, दुसरा कॉलेजचा आहे, तिसरा कॉलेज शहाजी लॉ कॉलेज आहे. अशाही प्रकारचे रिझल्ट आपल्या कॉलेजचे लागलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, विनिंग इन अ रो ज्याला आपण म्हणतो ते खूप महत्वाचं आहे. आणि सगळ्या कॉलेजच्या भाग्यामध्ये ते नाही आहे. शहाजी लॉ कॉलेजचा इतिहासही चांगला आहे, भाग्यही चांगला आहे. जवळजवळ 5, 6, 7 रँकचे जे विद्यार्थी असतात ते आपल्या कॉलेजचे विद्यार्थी असतात. हे झालं शिवाजी विद्यापीठाचा एक्झाम. आम्हाला सगळ्यात मोठी अभिमानास्पद गोष्ट जी घडली ती मागच्या वर्षी घडली. मागच्या वर्षी 7 JMFC ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास जज झाले. अख्ख्या महाराष्ट्रात 7 जजेस झाले. 7 पैकी 10 विद्यार्थी शहाजी लॉ कॉलेजचे होते. आणि 10 पैकी मुली किती? 10 पैकी 6 मुली होती. आणि महत्वाचं म्हणजे काय, 6 पैकी माझ्यामध्ये 3 की 4 मुली त्यांचा तो पहिलाच अटेम्प्ट होता. म्हणजे प्रॅक्टिस नाही, काही नाही, काही नाही. कॉलेजमधनं बाहेर पडले, कॉलेजची परीक्षा दिली, रँक मध्ये आले, बाहेर पडले, जजची परीक्षा दिली, सरळ डायसवर जाऊन बसलेले आहेत. आणि एकीचे पालक आज इथे आहेत. एकीचे पालक आहेत, वडील तिचे आहेत. त्यांचा चिरंजीव फर्स्ट इयर ला पहिला पगार जजिसचा 1 लाखाच्या बाहेर आहे. आणि मी सगळ्यांना एनकरेज ह्या गोष्टीसाठी करतो, स्पेशली लेडीज, येत्या 3-4 वर्षामध्ये ज्युडिशियल सर्व्हिस मध्ये 33% विमेन रिझर्वेशन 100% आहे. 33% ही 100% आहे. येऊन या, माझ्याकडनं येऊन या. आजचा तारीख आणि दिवस, पुढच्या 7-8 वर्षात ज्युडिशियरीमध्ये 50% महिलांची संख्या वाढवायचा धोरण सरकारचा आहे. 3000 रुपये पहिल्या वर्षी, 3000 रुपये दुसऱ्या वर्षी, 3000 रुपये तिसऱ्या वर्षी, 9000 रुपये मध्ये एलएलबी झाली. आपली मुलगी डायरेक्ट जज झाली. 1 लाख रुपयाचा पगार. त्यांचे पर्क्स वगैरे परवा वाढवलेत. ते सगळं जर जाऊन कॅल्क्युलेशन करून बघितलात ना, जवळजवळ 2 लाखापर्यंत सॅलरी पर मंथ येतो. तर 3 वर्षामध्ये मॅडम, असं मॅडम 3 वर्षामध्ये 2 दा ऑल इंडिया ट्रिप फ्री आहे त्यांना आई वडिलांसोबत. मग उद्यापासून रोज लागायचं. तू जज हो किंवा न हो, परंतु मला ऑल इंडिया टूर करायचा आहे आणि तुझ्या पॅकेज मध्येच करायचं आहे. किमान ह्या कारणासाठी तरी विद्यार्थ्यांना अभ्यास करायला तुम्ही प्रॉम्प्ट कराल, प्रमोट कराल, अशी आशा बळतो. शहाजी लॉ कॉलेज बद्दल काय आपल्याला
शंका असतील तर मलाही प्रश्न विचारू शकता. आमचे अजून बाकीचे प्राध्यापक आहेत त्यांनाही आपण भेटा. ही आपली एक फॅमिली आहे. वर्षातून फक्त एक वेळा येऊ नका, रोज आलात तरी तुमचं स्वागत आहे. आपण एक फॅमिली म्हणून काम करू. तुमचा जो मुलगा आहे त्याच्याबद्दल आपली एक जॉईंट व्हेंचर आहे. तुम्ही तिकडून आणि मी इकडून दोघांनी मिळून त्याला घडवायचा आहे. घडवायचा आहे आणखी 100% घडवायचा आहे. एक जरी कमी पडला तर आपले पूर्ण कार्यक्षमतेवरती परिणाम त्याचा होईल. आणि असं होता कामाने ह्या अनुषंगाने मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो की 5 तास कॉलेजकडे पाठवा आणि 5 तास त्याला घरात अभ्यास करायला लावा. जर तो विद्यार्थी आयुष्यात फेल झाला तर मी जगूपर्यंत तुमच्या पाल्याला मी पोसेल याची मी गॅरंटी देतो. आणि ह्याच प्रॉमिस वरती साइन आउट करून परत आपल्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो की तुम्ही आला, माझ्यासोबत भेटला, आपल्या फॅकल्टीसोबत एक्सचेंज आता तुम्ही करालच. काही शंका असतील बिंदास्त पर्याय, प्राध्यापकांना भेटा, मला भेटा, आणि काही मदत लागत असेल म्हणजे पुस्तकांच्या स्वरूपात असू दे, स्कॉलरशिपच्या स्वरूपात असू दे. कधी कधी आम्ही काउन्सिलिंग तर आम्ही प्रत्येक वेळा करतच असतो. काही विद्यार्थ्यांचे काही प्रॉब्लेम्स असतात, काउन्सिलिंगही आपण फ्री ऑफ कॉस्ट करतो. प्राध्यापकांना जितकं शक्य आहे ते काउन्सिलिंग करतात. प्राध्यापकांना जे शक्य नाही त्यांना बाहेरचे डॉक्टर्स बोलवून, सायकियाट्रिस्ट बोलवून त्यांना देखील आम्ही काउन्सिलिंग करतो. तर आपण एकत्रित येऊ आणि आमच्या तुमच्या आपल्या पोरांना मोठं करू. थँक्यू सो मच. आणि युटी पोवार सर आपले प्राचार्य होते आणि त्यामुळून त्यावेळेपासून मला या कॉलेजबद्दल एक आस्था आणि एक प्रेम आहे. म्हणून मी माझ्या मुलालाही लॉ करण्यासाठीच प्रेरित केलं. आणि मी इन्कम टॅक्स आणि GST कन्सल्टंट म्हणून काम करतो आहे. तर या कॉलेजच्या बद्दल एक विशेष प्रेम आहे मला. ही लॉ कॉलेज ही एक आमची जिव्हाळ्याचा विषय आहे. माझ्याबरोबरची मंडळी हे आम्ही एका वर्गातच होतो. आणि तर सर, दोन गोष्टी फक्त मला सांगाव्याशा वाटतात की अटेंडन्स वगैरे हा जो विषय आहे हे थोडंसं कसं आहे की मुलं ही आपली जी आहेत ती स्वतः त्यांना आता समजते, त्यांना कुठल्या गोष्टीचं आपण नॉलेज द्यावं स्वतःहून अशा काय त्या याच्यात नाही आहेत. तर त्यांनी स्वतःहून ह्या गोष्टीचा सिरियसनेस बाळगून मुलांनी मुलींनी स्वतः अभ्यास करणं आणि सेल्फ स्टडीला त्यांनी जास्तीत जास्त महत्त्व द्यावं आणि त्या दृष्टीनं कॉलेजकडून त्यांना काही मदत करता आली तर ती व्हावी अशी माझी इच्छा आहे. आणि सर, दुसरी गोष्ट अशी आहे की जेव्हा प्रोफेशनल लेवलला काम आपण करतो त्यावेळेला आपल्या कॉलेजचा इतिहास बघितला तर तो उज्ज्वल आहेच, प्रश्नच नाही आहे. पण त्याही बरोबर आपल्याला बाहेरच्या युनिव्हर्सिटीमध्ये, आज आपल्याला शिवाजी युनिव्हर्सिटीचं लॉ किंवा LLB म्हटल्यानंतर जे नॉलेज यायला पाहिजे ते कुठंतरी थोडंसं कमी पडते असं मला वाटते. तर त्या दृष्टीनं आपण काहीतरी नवीन करू शकतो काय? हां हां, तर याचाही थोडासा बऱ्याच वेळेला पिक्चर बघितल्यानंतर किंवा दुसऱ्यांचं एक स्टोरी ऐकल्यानंतर वकील व्हायला पाहिजे होत राव असं आपल्या मनात येतं. आणि वकील व्हायचं असेल तर कंपल्सरी तुम्हाला BA ग्रॅज्युएशन पाहिजे. आणि कसंही का असं ना, एक 25-30% तरी इंग्लिश जमायला पाहिजे. हे दोन्ही मध्ये आपण कमी पडतो म्हणजे आयुष्यात आपण कधीही वकील होणार नाही. मी खूप विचार करत होते की असं काय करता येईल आपल्याला, की ठीक आहे त्याला वकील म्हणून मी डिग्री देऊ शकत नाही. बऱ्याच लोकांच्या घरामध्ये अशी परिस्थिती आहे, सगळ्यांच्या घरामध्येच आहे, एक तरी शेतातला भाग इकडचा तिकडचा तिकडचा इकडचा नाही तर घरातला. प्रत्येकाच्या घरामध्ये सिव्हिल लिटिगेशन्स आहेत आणि स्पेशली सिव्हिल लिटिगेशन्स लँडच्या संदर्भात आहेत, जमिनीच्या संदर्भात. आणि काही क्लायंट्स वकिलांपेक्षाही हुशार आहेत. ते वकिलांना सांगतात, सर हे सेक्शन लावा, हे सेक्शन लावा, आपल्याकडनं होईल. अरे मग तू एवढा हुशार आहेस तर तू का करत नाहीस? सर तेच तर अडतंय माझं. तर ह्याच्यासाठी काय करता येईल? तर आता एका वर्षामध्ये ते इम्प्लिमेंटेशन होईल. मी एक शहाजी लॉ कॉलेजकडून 1 इयरचा डिप्लोमा कोर्स तयार करतो जो प्युअर मराठीमध्ये असेल, इंग्लिशचा काही भाग नाही. तर आणि जमिनीशी निगडीत जितके कायदे आहेत भारतातले
ते सगळे कायदे एक वर्षभर रोज विद्यार्थ्यांना शिकवलं जाईल. मी शिकवणार नाही. सगळ्यात महत्वाचं, ज्या विषयांमध्ये कोल्हापुरातला बेस्ट वकील आहे तो वकील येईल. आपण त्यांचं त्याप्रमाणे शेड्यूल करणार आणि ते तुम्हाला इथं बसून बोट धरून, बाबा हा कायदा असा आहे, असा आहे, हा सेक्शन असा आहे, तू मराठीमध्ये वाच, तुला काय कळलं नाही, मी सांग, म्हणजे मला विचार. अशा प्रकारचा एक वन इयरचा डिप्लोमा कोर्स इन लँड लॉस, लॉज रिलेटिंग टू लँड, कारण लँड लॉ सब्जेक्ट आपल्याला फायनल इयरला आहे, परंतु त्याचा स्कोप खूप कमी आहे, दोन तीन कायदेच आहेत त्यामध्ये. वन इयर डिप्लोमा कोर्स इन लॉज रिलेटिंग टू लँड असं जर आपण केलं तर 24 ना मॅडम आपण किती काढलेलं, 24 कायदे असे आहेत जे जमिनीशी निगडीत आहेत. बऱ्यापैकी वकील लोकांनाही ते सगळे कायदे माहीत नाही आहेत, कारण प्रॅक्टिसचा संदर्भ आला नाही म्हणून. तर अशा प्रकारचे एक वन इयर डिप्लोमा कोर्स मी येत्या काही दिवसांमध्ये सुरुवात करेन. तुम्ही पालक म्हणूनही त्याला ऍडमिशन घ्या, म्हणजे मुलगा LLB मध्ये आणि तुम्ही डिप्लोमामध्ये. आणि मला खात्री आहे मुलग्यापेक्षाही जास्त नॉलेज तुम्हाला असेल, कारण तो कस्टमाइज डिप्लोमा कोर्स आहे. सर, जसं आपण म्हटलं की ऍडिशनल नॉलेजसाठी काय करता येईल, तर हे मला सांगायचं राहिलेलं होतं. म्हणून मी पुष्कर माने, त्याची आई बोलते, एक विनंती होती की 15 मिनिटाचा लंच ब्रेक तुम्ही ठेवला, आणि मुलांना मेसमध्ये जाऊन यायचं इतका वेळ कमी मिळत. मी हार्टचे पेशंट असल्यामुळे सकाळी लवकर करून देऊ शकत नाही, मग त्यासाठी काय तुम्हाला टायमिंग वाढवून देता येते का? बरं, एक रिक्वेस्ट मिळेल. बाकी सर, लेक्चर तसं जर आधी 15 मिनिटाची असते, म्हणजे ती 10 मिनिटं मिळणार आणि 15 मिनिटं अजून एक 5 मिनिटं चौथ्या लेक्चरला जरा उशीर आहे. मला वाटतं तेवढ्या जेवण होत असेल. मेस कुठे आहे तुझी? हा, म्हणजे पलीकडेच एक गल्ली ओलांडली की मग जाऊन येऊ शकतोय. किंवा तुला जरा समज एक चपाती भाजी तयार ठेवत असेल, सगळं जेवायचं नाही, झोपायचं नाही, आपल्याला भात वगैरे खायचं नाही, फक्त पोळी भाजी खायची, नाहीतर मेसला जातो म्हणजे आडवात मारून असं नाही, दिवसभर जागायचं आहे की नाही, तर पोळी भाजी फक्त खाऊन येऊ शकते. नसते बघ, आता काय मम्मीला करता येणार नाही, तर प्रॉपर हे नाही. मुळात पालक मीटिंग ला यायचा मुद्दा होता. आम्ही 2 मुलांचे पालक आहोत, मुलगी 10 वर्षाची, मुलगा 3 वर्षाचा आहे. मी DYSP आहे सांगलीला, CID ला. माझी मिसेस रुपाली पाटील आता ऍडमिशन घेतलेलं आहे. तुम्ही मागाशी एक फॅमिलीचा उल्लेख केला की कॉलेज एक फॅमिली आहे, त्याचे अनुभव आहेत काही, थोडंसं आपल्याला फीडबॅक द्यायचं होतं म्हणून म्हटलं इथं जाऊन बोलावं. मुळात माझ्या मिसेसचा उत्साह इतका असतो कॉलेजला येण्यासाठी की सकाळी 5 उठून सगळा मी देत असते. कॉलेज चुकवायचं म्हटलं की मला म्हणजे तुम्ही घरी थांबा, ऍडजस्ट करा. पण ती पूर्वी सर म्हणजे लग्नाच्या आधी कदम लॉ कॉलेजमध्ये शिकत होती, पण तिचं इयर डाऊन झालं, त्यामुळे तिने लॉ विषयी इतकं तिच्या मनामध्ये आकस होता की नाही होणार आपल्याकडून. मी स्वतः लॉचा स्टुडंट आहे, IAS लॉ कॉलेजमधून मी लॉ केलेला आहे पुण्यामधून. JMFC 2 दिल्या पण नाही झाले. आमचे वारखे काका आहेत, मित्रच आहेत, त्यांची मुलगी आता जज झाली आहे. ते मी 4-5 कॉम्पिटेटिव्ह एक्झाम दिली आणि पास होत राहिले. MPSC मधून इथं आल्यानंतर मला एक सजेशन द्यायचं होतं की आपण ही स्पर्धा परीक्षेसाठी काही विद्यार्थ्यांना जर सुरू करतात सेंटर किंवा मार्गदर्शन, तर ते एक इनिशियल स्टेजला बरं असतं. कारण आम्ही लॉ करत असताना आम्हाला ह्या गोष्टीची कल्पना नव्हती की किती प्रॉस्पेक्ट आहे लॉ मध्ये, काय करता येईल. तर फर्स्ट इयर पासून जर तुम्हाला विद्यार्थ्यांना सांगता आलं की काय आहे, तुम्ही जसं जजेस म्हटला, सॅलरी म्हटला, त्याचे अधिकार म्हटला, किंवा MPSC सुद्धा वाईट प्रॉस्पेक्ट आहे, UPSC आहे, बँकिंगच्या एक्झाम्स आहेत, त्यानंतर बरेच असे स्कोप आहे जिथे तुम्हाला ते देता येईल. दुसरा मुद्दा होता फीडबॅकचा की आपले जे बाहेरचे प्रोफेसर आहेत त्यांचं मुलांना बहुतांश समजत नाही असं मला मिसेसचा फीडबॅक होता, पण ते आपल्यापर्यंत येऊ शकलं नाही. तर मुलाच्यावरून आपण जर महिन्याला फीडबॅक घेतला की कुठल्या प्राध्यापकांच्या विषयी त्यांना कमतरता वाटते किंवा काय अजून वाढवता येईल, तर ते थोडं बरं. कॉन्स्टिट्युशनल लॉ मध्ये थोडं त्यांना प्रॉब्लेम आहे असं मला वाटतं. पण ओव्हरऑल बघितलं तर आपलं जे शिकवणं आहे ते आम्हालाच आता अभ्यास करावं की घरी येऊन तेव्हा कायद्याचं ज्ञान विचारते. मुळात मी वकील, त्यात पोलीस अधिकारी, त्यानंतर सांगायचं म्हटलं तर मलाही अभ्यास करावा लागतो. पण तुमचं टीचिंगची जी सिस्टीम आहे ती खूप छान आहे,
आमच्या काळामध्ये कधीच असं पॅरेंट्स मिटिंग झालं नाही आम्ही कॉलेजला होतो त्यावेळी, पण तुम्ही हा इनिशिएट केलाय तर खूप सुंदर आहे. तर ह्या दोन सजेशन द्यायचं होतं आणि आपल्याला शुभेच्छा द्यायच्या होत्या. थँक्यू सर. माझं नाव श्रीकांत परांजीकर, माझी मुलगी तृप्ती कुलकर्णी या कॉलेजमध्ये लॉक होते. मुळात तिचे सासरे तिचे माझं दुबई वकील असल्यामुळे ती या विचार आली. माझा व्यवसायाची इच्छा असल्यामुळं त्या गोष्टीची मला पूर्ण मी आनंद दिली आहे. त्यामुळे मी इतर लोक बोलले सर जे बोलच्या प्रमाणात बोलचे होणार पण नाही, कारण माझा व्यवसाय ग्रामीणमध्ये असल्यामुळे शेती असल्यामुळं काय. पण तुम्ही कोल्हापुरात शिकलो, बामणपाडामध्ये शिकलो, आमची रानांच्या वेळी आमचे संबंध चांगले होते. पूर्वी लॉ कॉलेजच्या कॉमर्स कॉलेज लावलंच होतो पूर्वी त्यावेळेला. एवढीच माहिती आहे. बाकी लॉच्या संदर्भात आपला फारसा काही सगळ्या व्यवसायामध्ये संबंधा नाही काय. दुसरी गोष्ट माझी मुलगी जातात जवळजवळ 35-40 वर्षे, तीच आता पालक झालेली आहे. तिथं पालक म्हणून मी येणं म्हणजे माझ्या दृष्टीनं काय. ठीक आहे, एवढं शिक्षकांना शुभेच्छा देतो. सगळे आनंदी वा, शिका, मोठे वा, वकील वा, चांगले वा, एवढंच मला बोलतो. धन्यवाद सर्वांना. मैत्रीपूर्वक साष्टांग नमस्कार. माझी मुलगी मयुरी अण्णासाहेब अवळे इथं लॉला आहे. आता तिथं सेकंडचं हे चालू आहे. मागच्या एक अर्धा दिवसापूर्वी कागला त्याचा लॉयरला भेट देण्यासाठी मला तिला विनंती केली. मी जागेवर नसल्यामुळे मी फोनवरून सगळं कॉन्टॅक्ट करून सेख सरांना मी सगळं फोनवरून सगळं लॉयरांची मोबाईलवरून सगळे हे करून त्यांना व्यवस्थित तिथल्या माझ्या मित्र वकील मित्रांनी जुन्या त्यांना सहकार्य केलं. आणि पाटील सरांनी जे जुना इतिहास सांगितला तो इतिहास खरा आहे. मी 85-86 साली अण्णांच्या सानिध्यात होतो. 94 पर्यंत सामाजिक कामाच्या ह्याच्यातून ते आमच्या गावी सारखे जे 15 दिवसाला 8 दिवसाला ते स्वतंत्र सैनिक आमच्या गावाचे असल्यामुळे आणि अण्णांच्या ह्या मार्गदर्शनाखाली जे कॉलेज चालू आहे ते खरोखर भाग्योदय. वकील यांचे जजेस आणि व्यावसायिक, मी माझ्या मुलगीला लॉ करायला का सांगितलं तिनं पण हात धरला. मी सामाजिक काम करत असताना तहसीलदार कार्यालयात खरेदी विक्रीचे व्यवहार जे होतात ते करतोय मी स्वतः. त्यामुळं पुढं काय तुला नोकरी मिळाली किंवा कुठं काय प्रॅक्टिसला जायला नाही मिळालं, मी माझ्या पद्धतीने तुला ते सगळं मार्गदर्शन करत आहे. आणि त्या पद्धतीने खरेदी विक्रीचे दस्तकरार सुद्धा वकिलांना चालतात. आत्ता जे सध्या वकील आहेत मार्केटमध्ये खरेदी विक्रीच्या प्रॅक्टिस करत करत ते सुद्धा तो येऊन धंदा करतातच आणि ते करावं काही कमी पडत नाही. आणि भविष्यात माझ्या आत्मविश्वासानं आपल्याला खंडपीठ मिळेलच ही अपेक्षा धरून मी सर्वांना शुभेच्छा देतो. आणि परत अशाच पालक मीटिंगा महिन्याला किंवा 2 महिन्याला घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं एवढे मी विनंती करतो. मी माझं भाषण संपवतो. नमस्कार. मला माझ्या मुलीला ह्या कॉलेजला भेटल्यामुळे इतका आनंद वाटतो की ती जे कॉलेजमध्ये तुम्ही काय शिकवता हे सगळं येऊन आम्हाला घरात सांगते आणि आमच्याशी डिस्कस करते. आणि माझ्या मुलाचं पण प्लॉटिंगचं काम असल्यामुळं त्यामुळे तिला पण ह्या फील्डमध्ये तो म्हणा तू कर तुला बरं वाटेल त्यातून. आणि मला ह्या कॉलेजबद्दल माझ्या मिस्टरांकडून मी वरच्यावर ऐकत होते ऐकलं होतं. ते सायबर कॉलेजला माझी मिस्टर सर्व्हिसला होती. गिरीश शिंदे साहेबांच्याकडून पण आम्हाला भरपूर त्यांच्याबद्दल म्हणजे ह्या कॉलेज माहिती मिळाली होती. आणि पहिल्यापासून खूप छान ह्या कॉलेजचं पण नाव आहे ऐकतोय. पण मी इथली नाही आहे, मी नगरची आहे अहमदनगर. पण इकडं आल्यानंतर मला जे माहिती मिळाली त्यानंतर म्हटलं ह्या कॉलेजला ॲडमिशन मिळालं तर खूप बरं होईल. त्यामुळं त्या दृष्टीनेच मग तिला मिळालं पण ॲडमिशन कर्मचाऱ्याच्या कृपेने. आणि खूप छान ती घर सांभाळून अभ्यास करते. मी सासू आहे तिची, ती घर सांभाळून अभ्यास करून कॉलेज करते. त्यामुळं मला अभिमान वाटतो तिचा. सरांचं खूप छान मार्गदर्शन मिळतं तिला, खूप छान शिकवतात सगळे. ते ती आमच्याशी शेअर करते त्यामुळं आम्हाला पण थोडंफार कळतं. धन्यवाद. जेवढे विद्यार्थी आहेत ते फक्त उद्या आपल्या पालकांकडे तोंड करा, त्यांचा हात हातात धरा. ये
आम्ही मी आणि प्रवीण सर आम्ही अकाळ सिद्धेश्वर महाराजांच्या मठात गेलो होतो. तिथे माझ्या बालकांनी आम्हाला रडवलं होतं. मला ते तुमच्यासाठी करायचं का करायचं आहे, कारण पालकांनी त्यांच्या व्यस्त जीवनातून इथं तुमच्यासाठी आलेले आहेत. आम्ही करतोच काम करतोच, आम्ही सेकंडरी आहोत, पण जे पालक आहेत तुमचे महाराजांचे ते खऱ्या अर्थाने तुम्हाला एक प्रश्न आणला आहे. त्यांना दिल से आप लोग उनको थँक्यू बोलतो. या सगळ्यांसमोर आमच्या सगळ्यांसमोर त्यांच्या पाया पडतो, कारण का सगळ्यांनी थँक्यू म्हणा, त्यांना पण विरोध केलेला असतो काही वेळेला, कारण त्यांच्या पर्वाशिवाय तुम्ही शक्य नाही. आणि थँक्यू मॅडम, मी प्रोटोकॉल तोडला. अटेंडन्स ऍप तुमच्या मुलांच्या मोबाईलवर इन्स्टॉल आहे, तर स्टुडंट्सनी काय करायचंय, सेम ऍप आई वडिलांच्या मोबाईलवर इन्स्टॉल करायचंय विथ युअर सेम रोल नंबर. ठीक आहे, सेम रोल नंबर घालून ओपन करायचा, सो दॅट जेव्हा मुलांना मेसेज येईल त्याच वेळी पालकांना सुद्धा मेसेज जाणार आहे. त्याच्यामध्ये मेमरी यूज होत नाही, फक्त इंटरनेट जेव्हा ऑन कराल तुम्ही तेव्हा ते 5G नोटिफिकेशन येतात, त्यामुळे मेमरी अगदी एका फोटोच्या आधी सुद्धा वापर होत नाही एंटायर 3 वर्षाचे अटेंडन्स साठी सुद्धा. त्यामुळे प्रत्येक पालकांना मी अशी विनंती करेन की ती ऍप्लिकेशन जे आहे सर आपल्या पाल्याचं काय ग्रोथ आहे ते कळायचं असेल तर त्यांनी क्लिक करून ते डाउनलोड करून घ्यावं. त्या ऍप्लिकेशनचं नाव आहे माय ERP, सिफर डेव्हलपर कडून ते करून घेतलेले, कॉलेजने स्वतः आपल्यासाठी केलेलं आहे. गुगल ऍपवर नाही आहे, त्यामुळे ते गुगल क्रोम मध्ये जाऊन तुम्हाला इन्स्टॉल करायला लागणार आहे. सगळ्या स्टुडंट्सनी ते डाउनलोड केलेलं आहे, ते तुम्हाला सांगतील कशा पद्धतीमध्ये एनरोल करून घ्यायचा. फक्त रोल नंबर जो आहे तो जो आहे आपल्या खात्याचा व्यवस्थित करायचा. आज या ठिकाणी एलिमेंट फर्स्टच्या पालक मीटिंगचं आयोजन आपल्या कॉलेजच्या वतीने करण्यात आलं होतं. तर या पालक मीटिंगसाठी खरोखर जसं पाटील सरांनी सांगितलं त्याप्रमाणे इतिहास असेल, पुन्हा सध्याची जी सद्यस्थिती असेल, पुढची भविष्यामध्ये जे येणारी आव्हानं आहेत ती पेलण्यासाठी आपण कशा पद्धतीने तयार झालं पाहिजे याचं खरोखर अगदी पाटील सर आम्हाला वेळोवेळी कधीही कोणताही कार्यक्रम असेल तर अगदी खूप म्हणजे आमची झोळी कमी पडते इतकं आम्हाला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन मिळतं सरांचं. आणि आज या ठिकाणी उत्स्फूर्तपणे पालक सगळे बोलले आणि खूप चांगल्या सूचनासुद्धा दिल्या, त्याच्यासाठी मी सर्व पालकांच्या वतीने विद्यार्थ्यांच्या वतीनं आपल्या कॉलेजचं पहिल्यांदा आभार मानते की अशा पद्धतीचं पालक मीटिंगचं आयोजन केलं, शंका निरसन झाल्या, कॉलेजबद्दलची माहिती मिळाली आणि विद्यार्थ्यांना सुद्धा त्या पद्धतीनं कशा पद्धतीनं अपेक्षा आहेत कॉलेजच्या, आपण पालकांच्या अपेक्षा कशा पद्धतीनं पूर्ण करायच्या ही एक नैतिक जबाबदारी म्हणून आपण आपल्या पद्धतीनं आपलं मार्गदर्शन किंवा आपलं जे काम आहे ते कशा पद्धतीनं केलं पाहिजे याचं या ठिकाणी मार्गदर्शन मिळालं, त्याबद्दल सर्व टीचर्स आणि पालकांचे या ठिकाणी मी आभार मानतो. धन्यवाद.